अरुंधती फूड कॉर्पोरेशनमध्ये एक जण माझ्या ओळखीचे आहेत, खूप मोठ्या पदावर आहेत, मावशीला सुद्धा खूप चांगलं ओळख. मावशी त्यांच्याशी बोलली, तिने मला त्यांना जाऊन भेटायला सांगितलं होतं. मी त्यांना भेटलो आणि आपल्याकडे घडलेल्या पूर्ण प्रकरणाची माहिती त्यांना दिली. मग काय म्हणाले ते? काय नाही, पण हरकत नाही, मी अजून एक दोनदा त्यांना भेटतो, बघूया काय घडतंय ते. पण अरुंधती, मी त्यांना हे सुद्धा सांगितलंय की या रेस्टॉरंटचं रेप्युटेशन गेली अनेक वर्ष खूप चांगलं आहे, त्यामुळे घडलेला प्रकार खूप अनपेक्षित आहे. शिवाय रेस्टॉरंटच्या ओनरला असं सुद्धा वाटतंय की कोणीतरी हे मुद्दाम घडवून आणलंय. नितीन, आता हे सगळं करून काही उपयोग आहे का? जे व्हायचं होतं ते नुकसान होऊन गेलंय. आपण कितीही काही केलं तरी या रेस्टॉरंटमध्ये लोक येणार नाहीये. त्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली. अरे असं कसं, हे असं बोलून आपण हे सोडून द्यायचंय का? मला सांग अरुंधती, कोणीतरी हे मुद्दाम केलंय असा संशय तुला आहे की नाही? हो आहे ना, आहेच. एक्झॅक्टली, मग आपण आधी त्या माणसाला शोधून काढूया. हे बघ अरुंधती, या अशा बातम्या वणव्यासारख्या पसरतात, पण त्या विजायला क्षणही लागत नाही. लोकांची मेमरी खूप शॉर्ट टर्म असते, त्यामुळे तू त्याकडे लक्ष देऊ नको. उद्या अजून काही मसालेदार त्यांच्या हाताला लागलं की या बातमीतली सगळी हवा निघून जाईल. आणि तोपर्यंत जर का आपण हे सिद्ध केलं की हे कोणीतरी मुद्दाम आपल्यासोबत केलंय, तर बघ आपल्याकडे पुन्हा कस्टमर यायला सुरुवात होईल, माझा विश्वास. पण कसं शोधणार? आणि संशय तरी कोणाकोणावर घेणार? हे निशा का निघाली असून? सॉरी मॅडम, ट्रॅफिक होतं त्यामुळे मला उशीर झाला. अगं ठीक आहे, बोल ना. अगं ते भाऊ आहेत माझे. ओके, काळजी करू नकोस, बोल. मॅडम, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. हो, तू बस ना आधी. बस ये, बस बस बोल. मॅडम, मला माहिती आहे सध्या तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात. आपलं रेस्टॉरंट पुन्हा कधी सुरू होईल ते सांगता येत नाही. सॉरी रिषभ, माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांची नोकरी गेली. पण तुला दुसरीकडे कुठे जॉब मिळत असेल ना, तर तू घे. मी अशोक, आपले उमेश, दीपक या सगळ्यांनाही तेच सांगणार आहे. नाही नाही मॅडम, तसं नाही आहे. मी, दीपक आणि आपले मॅनेजर, आम्ही ठरवलंय, आम्ही सगळे तुमच्या बरोबरच राहणार आहोत. कारण आम्हाला माहिती आहे ना, यात तुमची काही चूक नाही आहे. मॅडम, पण तो अशोक आहे ना? त्याचं काय? मॅडम, त्याने स्वतःचा वडापावचा स्टॉल सुरू केलाय. चांगलं आहे की? मग तसं नाही मॅडम, ज्या दिवशी आपल्या रेस्टॉरंटमध्ये हे सगळं घडलं त्या दिवसापासून अशोक गायब आहे. आणि त्याचा फोन सुद्धा लागत नव्हता, त्याने तो बंद ठेवला होता. आणि आज अचानक त्याने वडापावचा स्टॉल टाकल्याचंच कळलं. असं कसं ना? असं कसं म्हणजे? म्हणजे मला यात काहीतरी गडबड वाटते मॅडम. तुम्ही अभिसरांना नोकरीवर ठेवलं ते सुद्धा त्याला आवडलं नव्हतं, आणि तो तुमचा पण रागराग करायचा, त्यामुळे मला अशोकवर संशय आहे. पण तू असं नाही करणार, स्वतःची नोकरी कोण धोक्यात घालेल? एक मिनिट अरुंधती. निशा, मला सांग तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय. तुला असं वाटतं का की त्या अशोकला कोणीतरी पैसे दिलेत स्टॉलसाठी? हो सर, कारण मी ओळखते ना त्याला, त्याची एवढी परिस्थिती नाही आहे सर. आणि वडापावचा स्टॉल सुरू करायचा म्हणलं तर अलीकडे किती पैसे लागतात ना. तुम्ही एकदा त्याचा स्टॉल जाऊन बघा सर, म्हणजे तुम्हाला कळेल. मला तर वाटतं आपल्या रेस्टॉरंटमध्ये जे काही झालं त्यात नक्कीच अशोकचा हात असणार. कुठे आहे त्याचा स्टॉल? सर, आपल्या रेस्टॉरंटपासून पुढे गेलं ना, तिकडे एक मारुतीचं मंदिर आहे, तिथून पुढे गेले की एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या डाव्या साईडला एक स्टॉल आहे, तो स्टॉल अशोकचा आहे सर.